लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के तुर्वे स्टोर्स में आज देवदासी महिलाओं और उनके परिवारों को मदद करने मुफ्त राशन वितरण किया गया। शिवसेना के स्थानीय नेता सुरेश कुलकर्णी ने इन देवदासियों की अपील पर यह मदद कार्यक्रम चलाया। इस अवसर पर देवदासी समुदाय के तमाम लोगों को वाघ्या मुरली संस्था का पहचान पत्र भी बांटा गया। सुरेश कुलकर्णी ने कहा कि राज्य सरकार ऐसे जरूरतमंद समुदायों के लिए विभिन्न योजनाएं चला रही हैं। इनका लाभ दिलाने के लिए उन्होंने हर संभव प्रयास का भरोसा भी दिलाया। देखिए रिपोर्ट। कोरोना लॉकडाउन ने कई समुदायों के लिए आर्थिक संकट पैदा कर दिया है। तुर्भे का देवदासी समुदाय इन्हीं में से एक है। कार्यक्रमों पर पाबंदी से रोजी रोटी का संकट झेल रहे देवदासी समाज को मदद करने आज तुर्भे स्टोर्स में मुफ्त राशन वितरण किया गया। शिवसेना के स्थानीय नेता सुरेश कुलकर्णी की पहल पर यहाँ सैकड़ों देवदासियों को खाद्यान्न और दूसरी मदद बांटी गई। इस अवसर पर सुरेश कुलकर्णी ने कहा कि आजकल देवदासी समाज परेशान है, इसलिए उनकी अपील पर मदद का यह अभियान चलाया गया। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। हे पाची विभागातले देवदासी जे महिला आहेत त्यांचा असा परिस्थिति की ते प्रत्येक वेळेस ते जोगवा मागून आपले ते निवारण करायचे, त्या ठिकाणी आज जोगवाही बंद झाले, लोकांच्या घरापर्यंत ते लोक पोहोचू शकत नाहीत। आज कोरोनाची महामारी चालू आहे, त्या ठिकाणी घरी कोणी जोगवा मागायला जात नाही। आज लोक पाहुणे यायला पण आज लोक घ्यायला 10 वेळा विचार करतात। म्हणून ह्यांचे सगळ्यांची काय जे काय आज जोगवा मागून जे ते पोट भरायचे आज ते बंद झाल्यामुळं तर काय लोकांचं असं म्हणणं आहे ते दादा असा असा ह्या लोकांना काहीतरी आपल्याला मदत व्हायला पाहिजे। ह्या उद्देशाने आमच्या आदरणीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि खासदार राजन विचारे साहेब आहेत, ह्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही हे लावले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम झालं। आणि त्यांना मी अजूनही सांगितले जे जे काय असतील शासनाचे जे योजना आहेत जे आलेले आहेत ते संपूर्ण योजना ह्या झोपडपट्टीच्या लोकांना कसं पोहोचल ह्या गोष्टीचे आम्ही विचार करून त्या ठिकाणी हे राबवायचे प्रयत्न चालू आहे। इस अवसर पर वाघ्या मुरली परिषद की ओर से तमाम लोगों को नियुक्ति पत्र और आईडी कार्ड भी बांटे गए। वहीं देवदासी समुदाय ने मदद के लिए स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी के प्रति आभार भी जताया। सुरेश कुलकर्णी शेठचा पाठबळ कुठल्याही गोष्टीला जर आम्ही सांगितलं ना की दादा ह्यांना ही अडचण आहे, ही आपल्याला करायचं आहे, तर त्यांनी आजपर्यंत कधी आम्हाला तरी नकार नाही दिला। काही जरी झालं दादा ह्यांना आपली गरज आहे, कुठल्याही अन्नधान्य असू दे, वस्त्र असू दे, किंवा त्यांना घरामध्ये काय त्यांची घराची भांडणं जरी झाली ना तरी त्यांच्यापर्यंत विषय आला तरी ते सोडवतात। आम्हाला त्यांचा पाठबळ प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक एकेका म्हणजे आमच्या घराचे कुटुंब प्रमुख असतात ना तसे आहेत ते आमच्यासाठी, प्रत्येक गोष्ट आमची ते सॉर्ट आउट करून सगळ्या गोष्टींचा आम्हाला पाठिंबा त्यांचा प्रत्येक गोष्टींसाठी आहे। परिषद महाराजाचे कलावंत आहेत, गेले 3 वर्ष आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये हलायकीचं जीवन काढतात आमचे कलावंत। दादा थोडीफार महाराष्ट्रातून कुठून ना कुठून थोडी थोडी अशी आर्थिक मदत सामाजिक संस्थाकडून मिळते, काही धान्य स्वरूपामध्ये मिळते, काही धान्याची किट मिळतात आम्हाला। आता इथं आम्हाला ह्या सुरेश कुलकर्णीचे शिवसेना शाखेचे जे इथले शाखाप्रमुख आहेत नगरसेवक आहेत स्थानिक, त्यांनी जे आमच्या कलावंतासाठी जे काही धान्याची किट वाटप केली आम्हाला तात्पुरती मदत मिळाली, त्याच्याबद्दल आम्ही वाघ्या मुरली परिषद महाराष्ट्राच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानतो। आमचे सर्व तुर्भे तालुक्याचे आदरणीय आधारस्तंभ सुरेशदादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून जे कार्यक्रम ठेवला देवदासींना, त्यांना जे लॉकडाऊनमध्ये त्यांना अशी परिस्थिती खराब झाली की त्यांना कुठंही 5 घरे मागू शकत नाही, ते दादाने आणि पूजाताईंनी जे विचार केला तो चांगला सगळ्यात चांगला जे विचार केला की त्या देवदासांना जे 5 घरं पण मागू शकत नाहीत लॉकडाऊनमध्ये कुणाच्या दारात जाऊ शकत नाही, तसंच जे पूजाताईंनी आणि सुरेशदादांनी जे विचार करून ते त्यांना मदतीचा हात जे दिला आज सगळ्यात जास्त त्यांचे हात मजबूत झाले। जुक्ती आराधी त्या वाघ्या मुरळी या संस्थेमधून आम्ही कामं करतो, कोणाला पगारी चालू या राशन वाटत जातात। आता कुलकर्णी सीटने सगळ्यांना राशन दिलं, तसंच अजून ते आर्थिक मदतही करतात। आजकालचे नगरसेवक कसं करतात की इलेक्शन असल्यावरच जवळ येतात, तसं सेट करत नाहीत, हमेशा आमच्या पाठीशी राहतात आणि हर गरज जरी गरजू व्यक्तींना ते मदतही करतात आणि कुठल्याही गोष्टीला ते पाठिंबा देतात आणि उभे राहतात। लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडलं कोण गेलं आहे तर हे गोरगरीब कलावंत लोकं भरडले गेलेले आहेत, एक प्रकारे त्यांचं हातावरचं पोट आहे। त्यामुळे ह्या ज्या देवदासी महिला आहेत वाघ्या मुरळी वगैरे हे सगळे जे आहेत या सर्व लोकांना रोजगार गेल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर उपासमारीला सामोरं जावं लागलं। त्यामुळं सुरेश कुलकर्णी
आमच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या भागामध्ये त्यांचा चांगला दबदबा देखील आहे. लोक त्यांना मानतात चांगल्या पद्धतीनं आणि सातत्यानं लोकांमध्ये राहिल्यामुळं, लोकांना मदत काय राहिल्यामुळं ते सातत्यानं निवडून देखील येतात आणि शिवाय इतर लोकांनाही निवडून आणतात. अशा पद्धतीच्या गोरगरीब लोकांच्या पाठीशी सातत्यानं ते राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी या देवदासी महिला ज्या आहेत त्यांच्याकरता आज हा अन्नधान्य वाटपचा उपक्रम केला. तर अन्नधान्य या गोरगरीब लोकांना दररोजचे त्यांच्या पोटाची गरज भागावी याच्याकरता त्यांनी ते केलेलं आहे. अशा पद्धतीच्या परोपकारी जी त्यांची वृत्ती आहे त्याच्यामुळंच त्यांना लोकांमध्ये चांगलं स्थान आहे.